अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उरले काही तास. संपूर्ण देशात जोरदार तयारी सुरू. सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली. प्रभू रामांच्या आगमनासाठी अयोध्या नगरी सजली. एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी राम मंदिराची ही खास दृश्य. अयोध्येमधील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त राज्यात सार्वजनिक सुट्टी. सुट्टीविरोधात विधी शाखेच्या विद्यार्थ्यांची दाखल याचिका हायकोर्टानं फेटाळली. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येतील सुरक्षेत वाढ. अयोध्येच्या सीमांवर कडक बंदोबस्त. विनानिमंत्रण अयोध्येमध्ये परवानगी नाही. ड्रोनच्या माध्यमातून शहरावर नजर. उद्या अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार. सोहळ्याला येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांची अयोध्या विमानतळावर वर्दळ. विमानतळावर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था वाढवली. अयोध्या नगरीमध्ये दिवाळीचं वातावरण. राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्तेही सजले. लांबच्या लांब शेकडो मीटर अंतरावर चढला फुलांचा साज. अयोध्येमधील रामकथा पार्कमध्ये बनवलेल्या प्रभू श्रीरामांच्या मातीच्या मूर्तीची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी केली पाहणी. यावेळी मूर्तिकारांचा सन्मान करून त्यांच्यासोबत सेल्फीही. अयोध्येतील रामासाठी प्रसाद म्हणून पंचमेवा प्रसाद तसंच सर्व पाहुण्यांसाठी 1500 पंचमेवा प्रसाद बॉक्स. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र प्रसाद प्रबंधक कुंवर अभिलेश सिंग यांची माहिती. अयोध्येतील राम भक्तांशी विनम्रतेनं वागा. योगी सरकारकडून प्रशासनाला सूचना. अयोध्येतील पोलिसांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना कडक आदेश. अयोध्येमध्ये जुना आखाड्याचे साधू महंत दाखल. यावेळी रॅली काढत देशातील सर्व नद्यांचा पवित्र जल शिंपडून अयोध्या नगरी केली पवित्र. राम मंदिराच्या मुख्य दारासमोर राजस्थानच्या पवनकुमार पांडेंकडून अनोखी वातावरण निर्मिती. रामाची भक्ती आणि देशभक्ती वेगळी नाही. पवनकुमार पांडेंचा संदेश. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी अयोध्येत येणार. अयोध्या विमानतळावर पंतप्रधान मोदींचं रंगारंग कार्यक्रमांनी स्वागत होणार. अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश पोलीस सतर्क. काही अडचण असल्यास 112 नंबर डायल करा. पोलिसांच्या रामभक्तांना सूचना. अयोध्येसाठी मराठवाड्यातून 3 रेल्वेगाड्या. 14 फेब्रुवारीला नांदेड अयोध्या विशेष रेल्वे धावणार. देशातील प्रत्येक रेल्वे स्टेशनवर केलं जाणार अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग. LCD स्क्रीन्स आणि व्हिडिओ वॉलच्या माध्यमातून नागरिकांना हा सोहळा पाहता येणार. अयोध्येमध्ये मोदी सेल्फी पॉइंट. मोदींच्या फोटोसोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी. अयोध्येच्या नव्या रेल्वे स्टेशनवर खारुताईंची धातूची प्रतिकृती. 2.5 टन या प्रतिकृतीचं वजन. L&T कंपनीकडून राम मंदिर निर्माणाचं कार्य. या मंदिर निर्माणाच्या कार्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक अभियंत्यांचाही प्रयत्न आणि प्रत्यक्ष सहभाग. 2020 पासून मंदिराच्या बांधकामाला सुरुवात. मुंबईमध्ये प्रभू रामाच्या स्वागताचा उत्साह. वर्सोव्यामध्ये 50 फूट उंच भव्य राम मंदिराची प्रतिकृती उभारली. राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण मिळूनही काही जण जात नाही. जो जात नाही तो रामभक्त नक्कीच नसेल. रावण भक्त असावा. मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारांचे उद्धव ठाकरेंवर टीका. राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई. आज पुत्रदा एकादशी निमित्तानं हजारो भाविक दाखल. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. कांदिवलीच्या ठाकूर कॉम्प्लेक्समधील गणेश मंदिरात रामगीताचं आयोजन. नागपूरच्या रामटेकच्या राम मंदिरावर आकर्षक सजावट. अयोध्येची राममूर्ती बाल रूपातली तर रामटेकची राममूर्ती वनवास गमन रूपातली.
वर्ध्यामध्ये अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचं पथसंचलन. पथसंचलनामध्ये पोलीस, राखीव पोलीस दल आणि गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग. परभणीच्या पाथरी, झरी आणि जिंतूर शहरामध्ये प्रभू श्रीरामांची पालखीसह मिरवणूक. शहरांसह ग्रामीण भागातही ठिकठिकाणी रामलल्लांच्या आकर्षक रथासह काढल्या मिरवणुका. मुंबईमधील मुस्लिम कुटुंबानं राम मंदिराच्या आकाराची नाणी बनवली. ही नाणी अयोध्येला भेट देणाऱ्या प्रतिष्ठित पाहुण्यांना भेट देणार, तर 22 फेब्रुवारीपर्यंत देशवासियांना नाणी मोफत भेट दिली जाणार. मुंबईमधील रिंटू राठोड या महिलेनं साकारली चॉकलेटपासून राम मंदिराची प्रतिकृती. 6x6 इंचाची ही प्रतिकृती 300 ग्रॅम वजनाची, त्यासाठी 12 तासांचा कालावधी लागल्याची राठोड यांची माहिती. रत्नागिरीचा रामभक्त अयोध्येत दाखल. राम मंदिर झाल्यावर पहिल्याच दिवशी रामाचं दर्शन घेण्याचा रामभक्त अमेय धोपटकर यांचा संकल्प, तर 23 तारखेला सकाळीच रामाचं दर्शन घेऊन संकल्प पूर्ण करणार अमेय धोपटकर यांचं वक्तव्य. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नंदुरबारमध्ये भव्य मोटरसायकल रॅली. हजारोंच्या संख्येनं महिला पुरुष रॅलीमध्ये सहभागी. संपूर्ण शहरात फिरून शहरातील नेहरू चौकात रामाची आरती करत रॅली संपन्न. मनसे शिवडी विधानसभेच्या वतीनं महाआरती. सोहळ्याला दृष्ट लागू नये म्हणून मोठ्या उत्साहात आम्ही महाआरती करतोय, मनसे नेते बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया. भजन सम्राट अनूप जलोटा आणि गायिका कृतिका श्रीवास्तव यांनी गायलेलं गाणं प्रदर्शित. श्रीराम पधारे हैं असं या गाण्याचे बोल. भिवंडीमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं जल्लोषाचं वातावरण. पद्मनगरमध्ये भव्य कलश यात्रेचं आयोजन. हजारोंच्या संख्येनं महिला डोक्यावर कलश घेऊन कलश यात्रेत सहभागी. हिंगोलीमध्येही शोभायात्रेचं आयोजन. शोभायात्रेमध्ये प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि हनुमान यांची वेशभूषा केलेल्या युवकांचा सहभाग. मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये एक पणती रामासाठी या कार्यक्रमाचं आयोजन. राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कमध्ये नागरिकांनी लावल्या पणत्या. शिर्डीमध्ये प्रभू श्रीरामाच्या शोभायात्रेचं आयोजन. यावेळी लेझिम फुगडी खेळत रामभक्तांचा जल्लोष. यात्रेत महिलांची मोठ्या संख्येत उपस्थिती. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं डोंबिवलीत दीपोत्सवाचं आयोजन. या कार्यक्रमाला श्रीकांत शिंदेंची उपस्थिती. वसईतील चित्रकार कौशिक जाधव यांनी बाणावर रेखाटलं प्रभू श्रीरामाचं चित्र. 3 वचनांवरती आधारित हे चित्र असल्याची कौशिक यांची माहिती. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त कोल्हापूरमध्ये भव्य शोभायात्रा. यावेळी धनंजय महाडिकांनी धरला गाण्यावर ठेका. दहिसरमध्ये उभारली राम मंदिराची भव्य प्रतिकृती, तर शोभायात्रेचंही आयोजन. आमदार प्रकाश सुर्वे आणि राज सुर्वेंचा यात्रेत सहभाग. ठाण्यामध्ये ठाकरे गटाच्या वतीनं रामरथाची मिरवणूक. ढोल, ताशा आणि लेझिमच्या पथकांसह फटाके वाजवत जल्लोष साजरा. यावेळी खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघेंची उपस्थिती. पुण्यामध्ये प्राईड आशियाना सोसायटी येथे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. रामरक्षा पठण, मंत्रोच्चार, कीर्तन, भजन, नामस्मरणामुळे परिसर राममय. अयोध्येमध्ये राम मंदिरात बसवण्यासाठी तमिळनाडूतून आणल्या 2 भव्य घंटा. 1 घंटा 2400 किलोंची, तर दुसरी घंटा 600 किलोंची. ठाण्यामध्ये आमदार जितेंद्र आव्हाडांची बॅनरबाजी. प्रभू श्रीराम हे आपल्या सर्वांचे या आशयाचे बॅनर. जितेंद्र आव्हाड उद्या तुळजाभवानी मंदिरात प्रभू श्रीरामाची महाआरती करणार. ठाण्यामध्ये रांगोळीतून साकारली अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती. मानपाडा परिसरातील वरुण गार्डन कॉम्प्लेक्समध्ये 20x40 फूट अयोध्या राम मंदिर आणि रामाची प्रतिकृती साकारली. जळगावमध्ये साकारली प्रभू श्रीराम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भव्य रांगोळी. कला छंद आर्टच्या माध्यमातून 10 ते 12 विद्यार्थ्यांनी साकारली 15,000 स्क्वेअर फुटांची रांगोळी. वाशिमच्या वाघुळूत गावातील युवा शिल्पकारानं केळीच्या पानावर रेखाटलं प्रभू श्रीरामाचं चित्र. प्रभू श्रीरामाला अभिवादन करण्यासाठी रेखाटलं चित्र.
देशभरात प्रभू रामांच्या स्वागताची तयारी सुरू. अहमदनगरच्या डॉक्टर स्वाती चंगेडिया यांनी आपल्या घरासमोर रेखाटली सुंदर रांगोळी. प्रभू श्रीराम आपल्या मंदिरात जात असल्याचं चित्र रांगोळीतून साकारलं. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले किनाऱ्यावर साकारलं प्रभुराम आणि राम मंदिराचं वाळू शिल्प. संजू फुले यांनी साकारलेलं हे वाळू शिल्प पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. भंडाऱ्याचे खासदार सुनील मेंढेंनी आपल्या लोकसभा मतदारसंघात काढली राम रथयात्रा. 2 जानेवारीपासून सुरू झालेल्या या यात्रेनं 15 तालुक्यांमधील 170 गावात केला प्रवास. यात्रा आज भंडाऱ्यात दाखल. पनवेलमधील श्री रामदास मारुती मंदिरात महाआरतीचं आयोजन. रामनाम जप आणि आरतीसाठी आभाळ वृद्धांसह लहानांचाही मोठ्या संख्येनं प्रतिसाद. पनवेलमध्ये एकाच वेळी 38 मंदिरांमध्ये महाआरती. गिरगावमध्ये चित्तपावन ब्राह्मण संघातर्फे श्री राम राया प्रभात फेरीचं आयोजन. यावेळी रामभक्तांची पारंपरिक पोशाखात प्रभात फेरीला उपस्थिती. रामाच्या आरतीसह शंखनाद आणि स्तोत्र पठण करत गिरगावकरांकडून रामनामाचा जागर. रायगडच्या म्हणसा तालुक्यामध्ये शुभम भेकरेची अनोखी कलाकृती. शुभमनं 500 तासात प्रभू श्रीरामांचं 512 चौरस फुटांचं चित्र रेखाटलं. चित्र पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. अयोध्येतील सोहळ्याचं लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला निमंत्रण. सोहळ्याचं निमंत्रण मिळालेलं लालबागचा राजा हे मुंबईतील एकमेव गणेशोत्सव मंडळ. बीडच्या परळीमध्ये लोकोत्सव समितीतर्फे भव्य शोभायात्रेचं आयोजन. अयोध्येत राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर काढली शोभायात्रा. शोभायात्रेत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचा सहभाग. मुंबईमध्ये श्रीराम मंदिर झेंड्यांच्या प्रचंड मागणीमुळे रामध्वजांचा तुटवडा. झेंडे आणि इतर साहित्य विकणाऱ्या दुकानांबाहेर रामभक्तांच्या रांगा. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरामध्ये प्रभुरामाच्या पालखीचा सोहळा. भगवे वस्त्र परिधान करून हजारो नागरिकांचा पालखी सोहळ्यामध्ये सहभाग. खास धनगरी ढोल थडला पालखी सोहळ्याचं मुख्य आकर्षण. देशभरातील नागरिकांमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह. यानिमित्त एका रामभक्तानं नखावर रेखाटलं राम मंदिराचं चित्र. अमरावतीमध्ये उद्या 11 लाख लाडूंचा 1 लाडू बनवणार राणा दाम्पत्याचा उपक्रम. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही राहणार उपस्थित. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.